दिल्लीतील 18 महिन्यांचा कणव स्पायनल मॉस्क्युलर ट्रॉफी टाईप 1 या अत्यंत दुर्मिळ आजाराने पीडित उपचारासाठीचे इंजेक्शन होते 17.5 कोटी रुपयांचे. कसं व्हायचं, पुढे काय झालं बघा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. कणवचे वडील अमित जांगडा यांनी ऑनलाईन क्राउड फंडिंग अभियान सुरू केलं. बघता बघता 1.5 लाख लोक पुढे आले. कणवला झोलगेन्समा नावाचं जे इंजेक्शन लागणार होतं ते भारतात कुठेही उपलब्ध नव्हते, अमेरिकेतून मागवावे लागणार होते. कणव होता 7 महिन्यांचा तेव्हा त्या आजाराचं निदान झालं होतं. हा एक अणुवंशिक आजार असून या 2 वर्षापर्यंतच रुग्ण जिवंत राहू शकतो. बॉलिवूडमधील सोनू सूद, राजपाल यादव, फराह खान, विद्या बालन, शक्ती कपूर आणि कपिल शर्मा यांनीही या कार्यात मोलाचा वाटा उचलला. अमेरिकन औषध कंपनीनेही 17.5 कोटी रुपयांचं हे इंजेक्शन 10.5 कोटी रुपयात उपलब्ध करून दिले. केंद्र सरकारने आयातीवर कुठलाही कर लावला नाही. कणवला इंजेक्शन लागले, 1.5 लाख लोकांनी यथाशक्ती रक्कम दिली आणि त्यासाठीची रक्कम उभी राहिली. यमराजाचा जणू पराभवच या लोकांनी मिळवून केला. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.